मंडळी, आज आम्ही पिट्सबर्गकर मंडळी तुमच्यासाठी एक फरमास धमाल विनोदी नाटक घेऊन आलोय. आमच्या गावाकडच्या एका मीटिंगची एक फैनाबाद झक्कास गोष्ट शंकरदादा पाटलांनी लिहिलेली आहे. त्याचं नाट्य रूपांतर केलंय प्रियदर्शन मनोहर यांनी आणि त्यांच्या कारभारणीनं अंगातही मनोहरांनी हे नाटक बसवलंय. आता मीटिंग म्हणजे तुमच्यासारख्या शहरात राहणाऱ्या लोकांना काही नवीन नाही. मीटिंग म्हणजे बघा, तुम्ही अजेंडा करताय, त्याची चर्चा करून घंट घंट घालवताय आणि मग मिनटं लिहून ठेवताय, हाय का नाही? तसंच हाय आमच्या गावात. पण आमच्याकडे अजून लय मजा येते मीटिंगला. तर आता प्रत्यक्ष स्टेजवर बघाच आमच्या मीटिंगचा एक नमुना. तुमच्या गावच्या सरपंच स्मिताताई सावंतांचे हार्दिक आभार मानून, सर्वप्रथम रंगदेवतेला नमन करून आणि श्री गणरायाला वंदन करून महाराष्ट्र मंडळ पिट्सबर्ग सहर्ष सादर करीत आहे एक धमाल विनोदी एकांकिका मीटिंग. नाही, अरे मग इथं काय करतोय? सूट आली इकडून
एकेका मेमड्याच्या घरला जा, त्यात मी मोर घाल आणि इथं घेऊन ये. जा बघ आता जाऊ. मग काय उद्याच्याला जाणार का? तसं नाही सरपंच, कोणाचं मी घराकडे जायचं म्हणजे हा टाइम बेकारचा. आता काम होऊन विचाराल तर या टायमाला म्हणजे कोणी जेवून झोपलेला असणार तर कोणी घेऊन बसलेला असणार. आणि आपण कसं जायचं म्हणायचं मीटिंगला? चला मग. मग काय मी जाऊ म्हणतात बोलवायला? जातोच काय तुम सूट देऊन ठेवून दिला. जातो जातो मी आज जातो. त्यापेक्षा ते कोरम नाही भरला तर बघू. ते लोहार आई मधी बापसाब लोहार ती एक पंच आहे लोहार आई मधी, तिथं बघूया भेटतात का ते. उद्या सकाळी कसं काय चालेल? मीटिंग आज आता आहे. असं म्हणत बापसाहेब अजिबात जमणार नाही आपल्याला. आता काय करावं?
आपण आला असत तर बर झालं असत. म्हणजे काय आज बेत बरा होता. बाकीच्या मेंबर्सनी घेऊन येतो. शंकर दादा कोळी कोळी गल्ली मध्ये राहतात त्याच्याकडे जाऊन बघा. पण शंकर दादा म्हणजे हा माणूस एका जागी भेटणं आवड असं गाव गंधा करत घेतोय सगळीकडे. त्यात शंकर दादा म्हणजे गडी कसं एकदम रगेल आणि रंगेल. तेव्हा कुठं जाऊन बसला असेल कुणास ठाव. तरी बघावं घराकडे भेटतंय का. शंकर दादा ओ शंकर दादा मागू काय रे बाबा काय मीटिंग बिटिंगला बोलवाय आलता का. वय मीटिंगलाच बोलवाय आलतो. वय अरे मीटिंगला म्हणूनच गेला की मग बसला असतील कुठेतरी. कुठतरी कुठतरी चांगलं ठाव आहे मला. अरे बसायचं तक्कच बसला असत्या. कुठं म्हणता तुला ठाव नाही. अरे समजे जगाला ठाव हाय तुला ठाव नाही होय. अरे बसला असतील त्या फुटाणीकडे त्या चंपा टोळीच्या घरात. काम धंदा नाही मेलीला त्या. आता असू दे. आता तू माझ एक काम कर. कसलं काम. असाच त्या चंपा बाईच्या घरला जा. तिथं हाय का बघ. बघून येतो चंपा बाईकडे. या
माझ्या तोंडाकडे काय बघत बसलास बाबा, टी शर्ट खोच अंगस
अशी आणि ते बघ ते आमचं गडी उती उचलायल तिसनी जरा हात लाव रे माझ्या गोणी तू उचल अशी करंट जोरात मी
महादू जी महादू महादू महादेव आत याच कोण आपण कुठ तरी बघितल्यासारखं वाटतंय महादू शिपाई महादू महादेव मन कशाला क्लास घ्या भाऊ तुम्ही कुठ मी हा कुठ तुम्ही कुठ अहो तुम्ही चुकून आमचे शिपाई झाला सरपंच म्हणून व्हायला पाहिजे होता काय 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 बोलता भाऊ ज्ञान सरपंच काय बोलता मी खरते बोलतो हा तुला वाटत असेल मी प्यायलेलो आहे मी खर सांगतो मी प्यायलेलो आहे आणि म्हणून सर बोलतो सर पुढच्या टायमाला आपण तुम्हाला उभा करणार इलेक्शनला सरपंच म्हणून निवडून आणणार पैसा सोडू जिबा उडवू दारुणी बाज मतदान केलं की नाही केलं कुणाला कळत का म्हणे तरंगात जायला पाहिजे समजे काय काय बोलत भाऊ मला उपकरणार तुम्हाला उपकरणार अहो महादेव म्हणजे तुम्ही देवांचा देव तुमच आम्ही रोज दर्शन घ्यायला पाहिजे तुमचे पाय कुठे जा पाय पाहिजे पाय तुमचे काढून ग्रामपंचायतीची मीटिंग संपवायची म्हणजे पाय धुवायची आली की हो अच्छा अच्छा हे नगर के महादेव तिकडे बसला असेल वैकुंठात डायरेक्ट राजकारणाची चर्चा नगर 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 आता काय आता राहत राहिली म्हणजे तारा मावशी पण चांगला 10:30 टाइम झालाय साधन बी वर यायला लागले जागी हाय का झोपल्या कुणाची हो बघा तारा मावशी भेटते का ते त्या दिवशी घेतलं म्हणजे ढोच केलं झिंजिण्या झिंजिण्या
मीटिंगला बोलाय आलो नाही तू आलायस खरा पण मी कसली येते रे मीटिंगला आमच्याकडे जरा घोटाळाच आहे काय झालं नाही म्हणजे तसं काही नाही पण म्हटलं तर घोटाळा नाही तर नाही घोटाळाच आहे बघ अहो असं घोटाळू नका हो काय घोटाळा ते सांगा आणि म्हस तुमची इकडे घोटाळा करते काय नाही ना बघू आपण चल चल बघू आपण त्या म्हशीचं चरित्र बघू जरा चल काय करते बघू मावशी तुम्ही बघा कसं चरित्र काय झालं मावशी मीटिंग होणार मीटिंग झाल्या बिगर राहणारच नाही काय घोटाळा चार पाच दिवस तुम्ही घोटाळ्याचं नाव काढू नका मीटिंगचा घोटाळा होणार नाही घोटाळा होत नाही ना चल की बाबा माझं काय सांगतो चल चल चहा बिया समजा आहे चिवडा फिवडा चल 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 हा अन्याय निवारण्यासाठी एक शिष्टमंडळ
मुख्यमंत्र्यांच्या दरबारात जा आणि तिथे आपलं गाऱ्हाणं मांडा आणि या शिक्षण शिष्टमंडळात कोणाकोणाची निवड करण्यात येईल याची चर्चा करण्यात येईल. हा मंडळी हा लई महत्वाचा विषय आहे बर का. हा या आपल्या शिष्टमंडळामध्ये बायका किती बीसी किती वो ओबीसी किती सरपंच चा 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 Thank you.